सेलिब्रेशन ऑफ आय एच ए स्कूल. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावे. Thank you.
आणि या कार्यक्रमासाठी तुमचा वाढदिवस असला की तुम्ही काय करता? केक कापता? येस, आणि काय करायला बनवता? तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांना बनवता की नाही? हो, आज आमचे पण फ्रेंड्स आलेले आहेत, तुमचे नातेवाईक आलेले आहेत आणि इथे जे बसलेले आहेत ना स्टेजवर, हे कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? हे आपले माजी विद्यार्थी आहेत, जे तुमच्यासारखे छोटे छोटे होते ना तेव्हा आपल्या शाळेमध्ये होते. जरा त्यांच्यासाठी गाया. डॉक्टर मंकीकर सर जे उभे आहेत आता ते आपले प्रमुख पाहुणे आहेत. आणि मुलांना तुम्हाला माहित आहेत का, ते असे छोटे होते ना तेव्हा आपल्या शाळेमध्ये शिकत होते आणि शिकून ते खूप मोठे डॉक्टर झाले आहेत. जरा गाया त्यांच्यासाठी. हो, आणि सगळ्यात जोर कार्यक्रम म्हणजे वाढदिवस असला की आपण काय करतो? काय कापतो आपण? आपण आज देखील शाळेच्या वाढदिवसा निमित्त केक कापणार आहोत. मी आजचे ऑनरेबल गेस्ट डॉक्टर मंगलीकर यांना विनंती करते की त्यांनी गोडगोड केक कापून आम्हाला गोडगोड आशीर्वाद द्यावा. तसेच पालक शिक्षक संघाचे माध्यमिक विभागाचे माननीय श्री वडमारे सर,
प्राथमिक विभागाचे श्री तानाजी पाटील सर, पूर्वप्राथमिक विभागाचे माननीय श्री कनकपुरे सर तसेच वांदेकर सर यांचेही स्वागत करते. ठसा ग्रुपच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजचे जमलेले सर्व माजी विद्यार्थी, सर्व माजी पालक, सर्व आमचे बालचमू सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. आपल्या शाळेला 60वे वर्ष लागले आहे. आपण सर्व जण मिळून हिरक महोत्सव साजरा करणार आहोत. या वर्षभरामध्ये एकूण 7 कार्यक्रम करायचे आहे असा आमचा मानस आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, हिदायतुल्लाजी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील इत्यादी महामानवांच्या पदस्पर्शाने पुढील झालेल्या हिंदुस्तान अँटीबायोटिक स्कूल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शेवटी म्हणावसे वाटते, ए साल कैसा है, ए साल हिरक आहे. ए साल कैसा है, ए साल हिरक आहे. हिरक का अमृत होगा, अमृत का शतक होगा. हिरक का अमृत होगा, अमृत का शतक होगा. शतक का हो जयना, शतक का हो जयना. एच ए स्कूल जिंदाबाद. शतक को शतक का हो जयना. एच ए स्कूल जिंदाबाद. सर्व मुलांनी मोठा म्हणायचे, एच ए स्कूल जिंदाबाद. एच ए स्कूल जिंदाबाद. एच ए स्कूल जिंदाबाद. पुनश्च सर्वांचे स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहुणे येथे घरा तरची दिवाळी दसरा आणि आज तर खरंच दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा आनंदोत्सव इथे आहे. बिकॉज वी हॅव विथ अस द मोस्ट डायनामिक पर्सनॅलिटी डॉक्टर मंकीकर. आय रिक्वेस्ट प्री प्रायमरी युनिट इन्चार्ज श्रीमती लोखंडे मॅडम टू इंट्रोड्यूस डॉक्टर मंकीकर. थँक्यू मॅडम. गुड इव्हनिंग अँड वेलकम टू वन अँड ऑल प्रेझेंट हियर टुडे. Today I feel very proud to tell you that our Hindustan Antibiotics School has given many engineers, pilots, politicians, scientists and doctors in Pimpri Pune and for the nation. Now friends, you will be surprised if I introduce today's our guest of honor, Dr. Gajanan Mankikar. Not only as a guest, but he was our HS4 student of our first batch. Dr. Mankikar, he took his pre-primary education at Balak Mandir in HA Colony in C1 quarter, followed by his pre-primary, primary, secondary education in HS school since starting of the school. He passed SSC in year 1970. Further, he completed his pre-degree and FIBAC at Garhwala College, Pune, MBBS and BCS from DJ Medical College, Pune. His hard work showed his flying colors that he started a small hospital at Kasiwadi in the year 1981. He got married and his wife, Dr. Prabha, joined him in his great work and social service. Then he started Anand Hospital with 20 beds at Bhosri in the year 1984. And then Mankikar Hospital for Children in 1992, which was a little big hospital with 30 beds. Sir served as honorary pediatrician at Municipal Hospital Bhosri in 1984 to 2010. He runs OPD services at K, Rajguru Nagar of the rural populations around 1980 till date. He has also conducted various lectures and educational sessions in Bhosri, K and Rajguru Nagar for rural doctors. Sir has also founded Anand Medical Foundation along with Dr. Anil Kare at Puri. This trust now runs a prestigious nursing college and a primary and secondary English medium school at Kurli for the rural population. I am really lucky indeed to introduce our school's guest, our first batch student today. So friends, on the, for this great personality, we need a very big round of applause. For his wonderful work, he's been
doing for the society, nation. Sir, we wish you every success for the year and years and years ahead to come. We are very proud of you, sir. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. Thank you, Lokanath. मित्रांनो, जेव्हा आम्हाला कळालं की आपल्या शाळेचा हिरक महोत्सव आहे तर खरंच आम्ही हरवून गेलो की हिरक महोत्सव साजरा करायचा. तेव्हाच एक कल्पना अशी आली की आपल्या शाळेच्या स्थापनेपासून जे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकून गेले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण एकत्र आणूया आणि या सगळ्यासाठी आम्हाला हसा या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपने खूप खूप मदत केली. हसाचे जे विद्यार्थी आहेत ते आम्हाला नेहमीच मदत करत असतात. आपण एक काम सांगितलं तर ते चार काम करून जातात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार आहे. हसा ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी आपल्या छोट्या मुलांसाठी टॉयलेट्सचे रेनोव्हेशन केले, इमारतीला रंगरंगोटी केली, त्यानंतर त्यांनी हॉलमध्ये आपल्याला फॅन बसून दिले आणि शामिल माटेंनी विद्यार्थ्यांनी आपल्या टीचर्स रूमचे रेनोव्हेशन करून दिले. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. वी कॅन नॉट बी हॅड आणि आज जे आपल्याला डायनामिक पर्सनॅलिटी इथे प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले आहेत ते डॉक्टर मंगीकर हे देखील हसा ग्रुपच्या प्रयत्नातून मिळालेले आहेत. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करणे हा आम्ही आमचा सन्मान समजतो. मेडिकल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन श्री कुंटे सर यांना नम्र विनंती करते की त्यांनी डॉक्टर मंगीकर यांचा सन्मानित करावे. Just one sec, please. Education Society के चेयरमैन कुंटे सर यांचा सत्कार श्री मोदे सरांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. हे सर्वांचा सत्कार शाळा समितीचे अध्यक्ष श्री मोदे सर करतात. असे म्हणतात की एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये आणि असाच काही सहसा प्रत्यय आम्हाला या वर्षी आला. जानकीदेवी बाजार ग्राम विकास संस्था या संस्थेने शाळेला वेळोवेळी भेट दिली आणि शाळेचा सर्वे केला आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की या संस्थेने आपल्या शाळेसाठी 6,40,000 रुपयाचे शैक्षणिक पॅकेज दिले. सर्वांनी जोरात करा. त्या संस्थेचे मुखर्जी सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी कुंटे सरांनी नम्र विनंती करते की आपण त्यांना सन्मान. सोसायटी हे एक असे क्षेत्र आहे की त्याच्या छायेखाली अनेक शाळा उत्तम उत्तम प्रगती करत आहे. नुकतंच नवीन मराठी शाळा पुणे येथे बाब मॅडम या मुख्याध्यापकांनी सर्व मुलांना घेऊन गीत रामायण हे नाट्य सादर केले आणि त्याचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. मी श्री कुंटे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांना सन्मान करावा. ओके मॅडम, खूप मोठी गोष्ट सगळ्यांनी मिळून केली. यानंतर वेळेचं महत्व जाणून आपल्या साईटला जागेवर सन्मानित करण्यात येईल. आपण त्याचा स्वीकार करावा. Our section in charge, Mrs. Surekha Jadhav.
are tiny dots of nursery. These birds have bloomed in the garden and going to fill the atmosphere with their sweet fragrance. So come on, let us welcome the tiny dots of nursery. Thank you.
Bhagwan Maharaj, Jai 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 Jai
वंदे शिक्षणगण, हिंदुस्तान एंटीबायोटिक स्कूल के माजी विद्यार्थी, पालक वर्ग और मित्रों, सामने बैठे देखा, तुम्हारे साथ मैं भी नाचा, मैंने भी बोला है वंदे मातरम, खुश हुआ मैं। मैं पिछले 50 साल पीछे गया, खुश हुआ मैं। अरे क्या मजा है इस विद्या मंदिर में बुलाना, मुझे यहाँ पर निमंत्रण मिलना बहुत बड़ी बात है। मैं खुद को बहुत ही खुश पाया यहाँ पर, और यह संग मेरी ये शाम बहुत सुंदर बन गई आपकी वजह से। यह पाठशाला केवल विद्या मंदिर नहीं है, एक संस्कार मंदिर भी है। देखिए अभी कैसे राष्ट्रप्रेम के संस्कार सबके मन पे यहाँ छा गए हैं। एक यहाँ मेरा जो है ये संस्कार का, वो केवल HS स्कूल में ही मिलता है, वो मैंने देखा है। इस अवसर पर मुझे मेरे टीचर जो हैं, जिन्होंने ये स्कूल को स्थापित किया, उनको सहारा, उसको बढ़ाया, श्रीमती ढवलीकर मैडम, शकुंतला ढवलीकर, उनकी बहुत याद आती है। यहाँ आते ही उनकी छवि मेरे सामने खड़ी हो जाती है कि आज जो हम लोग देख रहे हैं उनका कारनामा है, उन्होंने जो हमको यहाँ बढ़ाया, उसकी वजह से ये सब आज हम लोग अच्छे दिन देख रहे हैं। उनका एक स्कूल के प्रोग्राम का एक क्रम होता था, उस क्रम में जैसे मैंने कहा कि एक विद्या मंदिर है और संस्कार मंदिर भी है, संस्कार करना उनका एक अवसर समझे थे। जो कार्यक्रम होता है ना, साल का कार्यक्रम, इसमें हमेशा एक महाराष्ट्र की होता था, शुरू में एक सरस्वती वंदना होती है जैसे अभी हुई, लेकिन हर साल अलग अलग राग में होता था, अलग अलग राग में ये गाना गाते थे। उसके बाद एक महाराष्ट्र गीत होता था, महाराष्ट्र गीत में उनको पेश करता हूँ, मुझे याद आ गया, मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश प्रणाम घ्यावा माझा महाराष्ट्र देश। मेरे ये शब्द मेरे कान में अब तक गूंज रहे, स्कूल में मेरे सुने थे। अच्छा, ये महाराष्ट्र गीत के बाद होता था एक राष्ट्रभक्ति पर्व कुछ सुनिए। ऐसा है, कभी हिंदुस्तान और चीन का युद्ध होता था, उस वक्त का ये गीत है, उत्तुंगा मुची उत्तर सीमा इंच इंच लड़ो अभिमान धरो बलिदान करो ध्वज उंच उंच चढ़ो पर क्या साएता हल्ला प्रत्येक भरत सर्व ले किल्ला हे कोटि कोटि भुज दंड होती नहीं थे तुज दंड छाती ची कर भी ढाल लाव या संधि दी सबिड़ो ध्वज उंच उंच चढ़ो ध्वज उंच उंच चढ़ो तेरी हजारों ऊंचा जाती
संकटामध्ये जगभरती परचक्री येतसे जेव्हा चौघांची एक जीव्हा गर्जुंत शुंड पितृ गर्जुंत पुंड शत्रूची आली खिंड खिंड अडवू ध्वज उंच उंच चढवू ध्वज उंच चढवू हे राष्ट्रभक्तीपर गाणं आम्हाला ऐकून आमच्याकडनं म्हणून घेऊन आम्ही जवळ महिनाभरही प्रॅक्टिस करून किती मोठा संस्कार आमच्यावर होत असेल ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार केला. आज जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये भारत माता की जय म्हणण्यावर वाद आहे. हे किती किती हास्याचं किती घृणाकारक आहे. बघा भारत माता की जय म्हणण्यासाठी मध्ये वाद आहे आणि आज काय झालंय हिंदुस्थान अँटीबायोटिक स्कूल आणि आमचे प्रेरणास्थान जे आहेत टिळक बालगंधर्व टिळक ही सारखी जी संस्था आहे बेकरीसारखी त्यांची जे सगळ्या संस्था आहेत वेगवेगळ्या शाळा आहेत त्या सगळ्या मशाली घेऊन उभ्या आहेत राष्ट्रप्रेमाच्या. बघायची आपली एक मशाल की आज आपण तिचा उद्घाटन पाहिलेली आहे मशाली घेऊन उभ्या आहेत आणि पेटवा येथे मशाली अंधरून या चौघडे आणि हा जो अंधकार आहे देशविद्रोहाचा भारत माताची जे म्हणण्यापासून लाजे नजर लोकांचा जो अंधकार आहे हा सगळा नष्ट करणार ते आणि त्या चौघड्याच्या आवाजाने त्या सुतारीच्या आवाजाने हा सगळा आवाज नष्ट होऊ द्या अशी मी इच्छा करतो आणि ही संकल्पना करतो की आपण त्या मशाली केवळ केवळ ठेवूया बेकरी सगळ्या संस्थांच्या मार्फत. आता मी नुकतेच बोलण्यासाठी घेऊन आणलेले कारण मी बोलणं बोलायला सुटलं की फार सुटते गुण आणि मला माहिती की गुणांना जास्त ऐकायची इच्छा नसते पावडे समोर आले की मला उठायला लागतात मी अगदी बुद्धेशी बोलण्यासाठी घेणार आहे. आता आपण हा जो कार्यक्रम केला वाढदिवसाचा तो वाढदिवसाचा कार्यक्रम खूप छान झाला. आता आपण आपण पुढे पुढे राहतो आपण टिळक आगरकर आणि सावरकर यांच्या क्षेत्रात राहतो त्यांच्या मायदेशात राहतो आपण शिवाजी महाराजच्या राज्यात राहतो. आता शिवाजी महाराजच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजविलास केलाय खूप गंमत केली राजा राजा होऊन असं काही आपल्याला कधी ऐकायला मिळत नाही. पण आजकाल काय झालंय की सगळी गमती सेलिब्रेशनची एक संस्कृती निर्माण झालेली एवढ्या तेवढ्याचं सेलिब्रेशन होतं. आता हा वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण जे करतो हा फार मोठा आहे हा आहे हा एक वेगळा आनंद आहे पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये उगाच सेलिब्रेशन इतके वाढलेले की आजकाल दिवस लोक सेलिब्रेशनमध्ये नुसते युनिट टेस्ट झाली त्याबद्दल सेलिब्रेशन वीकेंड आलं त्यासाठी सेलिब्रेशन असे खूप सेलिब्रेशन होता होता लोक इतक्या सेलिब्रेशनचे गुरु आहे. आणि सेलिब्रेशन म्हणजे कशा की त्याच्यामध्ये एक नाविन्य यायला पाहिजे सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. पण सेलिब्रेशन कशासाठी असते की आपली वर्ग निघून जाण्यासाठी. आज आपण या कार्यक्रमाचा एक गोळा झालेला आहोत तर आपली सगळी वर्ग निघून जाणार आहे आपला एक आनंद उत्साह निर्माण होणार आहे असं सगळ्या सत्तरपैकी आपल्या शिक्षकांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर तशा प्रकारचे सेलिब्रेशन तशा प्रकारचे असतात पाहिजे. म्हणजे आता एक इथे दिल्लीला एक डोंगर आहे तर दिल्लीचा डोंगर चढण्याचा कार्यक्रम घ्यायला पाहिजे सेलिब्रेशनच्या वेळेस किंवा बाळदिवसाच्या वेळेस इथे शिवगड चढा झाला पाहिजे सायकलीवर इथं ह्या पावलीमध्ये चक्रा मारायला पाहिजे लोकांनी असं काहीतरी कार्यक्रम घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले अशा प्रकारचे खेळ घेतले तर ह्या सेलिब्रेशनला उत्साह येतो एक तुमचा वेगळा एक वळण मिळेल. मी एक तुम्हाला बरोबर सांगतो मी म्हणजे त्याला आजारी होतो आणि विनायक मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा महिनाभर मी होते जास्त मला काय होतं खिडकीचं सारखं बाहेर बघत खिडकीमध्ये बाहेर बघत असताना मुलं खेळताना दिसली मला आणि मुलं खेळताना दिसली तर काय त्यांच्यामध्ये एक खेळ खेळत होती सगळेजण आणि प्रत्येक खेळ झाल्यानंतर मध्ये सगळ्यांनी येऊन एका मुलाच्या डोक्यावर टोपी ठेवली आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणले त्याच्यानंतर सगळेजण परत खेळले आणि नंतर मग सगळ्यांनी पोहे खाल्ले आणि गेले. इतकं सुंदर मला वाटतं तो कार्यक्रम. अरे असा करावा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून खेळावं आनंदाने मजा करावी. मी त्या मुलाचा भेटलो आणि त्याला म्हणलं की अरे तुमचा कार्यक्रम मला खूप आवडला ते म्हणते काका आम्ही दरवर्षी असेच कार्यक्रम आम्ही आमच्याकडे सबंध वर्षात असे कार्यक्रम घेतो कोणाचाही वाढदिवसाचा कार्यक्रम मोठा किंवा छोटा होत नाही आणि आम्ही सगळे सारखं आणि खेळ आणि वेगवेगळ्या खेळ खेळत हा कार्यक्रम सादर करतो असे म्हणजे नाविन्य प्रत्येकाच्या खेळामध्ये कार्यक्रमात यायला पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा अशा वेळेस पुस्तकांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे आहार आले आणि घ्यायला पाहिजे पुस्तकांची रूपाने. आज मला खूप आनंद झाला इथे पुस्तकांचं लायब्ररी सुरू झाली ई लर्निंग सुरू झालं आणि काय काय आणि काय काय अरे वा मी मला इथे सांगायचं होतं ते इथे मला दिसलं म्हणजे
खरंच एक आदर्श शाळा आहे आपली आणि आदर्शकडे आपण वाटचाल करत आहोत. मी एक आदर्श चौकटी ठेवला होतो पण तो आदर्श मला इथे दिसला, मला बोलावंच लागलं नाही, असं माझं डोळ्यात डोळ्यात बंद झालं. अरे वा अरे वा अरे वा फक्त म्हणावं लागलं. ही एक गंमत तिथे मला बघायला मिळाली. आता पुस्तकांची पुस्तकांची पुस्तक वाचायला लोक फार कमी झाली आहेत आणि त्या त्या वातावरणामध्ये तुम्ही इथे डायबेट सुरू केली ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कदाचित काही कल्पना असेल क्रॉसवर्ड नावाची ते खूप पासून आता खूप म्हणजे दुकानं असायची पूर्वी ते हळूहळू पासवर्डची दुकानं कमी होत चालली आहेत कारण लोक आता वाचत नाही. आता मला माझ्याकडे माझ्या कंसल्टिंगमध्ये खूप लोक येतात म्हणतात आमचे मुलं फार स्ट्रिक्ट नाही जेवत नाही असं जेव्हा लोक येतात तेव्हा मला असं वाटतं की मग आता ह्यानं काय सांगावं. डॉक्टरकडे कधी आरोग्य मिळत नाही. आमच्या हिंदुस्तान अँटीबायोटिक शाळेमध्ये जा बघा की मुलं कशी नाश्ता उठतात आणि त्यांना कोणालाही आहाराचा प्रश्न येते की भूक अशी लागते घरी काय काय खाऊ काय खाऊ असतो अशा प्रकारचं मी त्यांना उदाहरण देतो पण आईला पटत नाही. मी त्यांना मग उदाहरण असं देतो हे बघा तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरचे पडदे धुता सगळ्या कर्तन धुता त्या दिवशी तुम्ही चांगलं जेवता नाही म्हणजे ज्या दिवशी शारीरिक कष्ट होता तेव्हा आपण जेवतो त्याच्यामुळे मुलांना बाहेर जाऊ द्या खेळू द्या गडबड करू द्या मस्ती करू द्या हारू द्या जिंकू द्या एकमेकांना भांडू द्या आणि जगातलं जे काय आहे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये त्यांना रमू द्या. म्हणजे नाहीतर मग काय होतात ही मुलं असं खरंच ते बाहेर पडत ते खेळत ते एकमेकांना वावरत नाही ते बिचारी एकदम बिचारी मुलं होऊन जातात अशी बिचारी मुलं आपल्याला करायची नाही. HSK मध्ये सगळी मुलं करायची गंगा मस्ती. आता मला आठवत आहे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा HSK मध्ये दरार होता. दरार म्हणजे इतर शाळांना पण दरार वाटत अरे HSK भाग घेते का मग आता आम्हाला काही बालबक्षीस मिळणार नाही. आम्ही जेव्हा लहान होतो आमच्या छोटी शाळा होती तेव्हा पुण्यात जाऊन नाट्य वाचन करायचं म्हणजे फार मोठी गोष्ट होती पण नाट्य वाचनामध्ये आपलं पहिलं बक्षीस मिळालं पुण्यातील सगळ्या शाळा हरवून ही फार मोठी गोष्ट होती. त्यावेळी भरपडे मित्र होत्या त्यांनी आमचं हे नाट्य वाचन घेतलं होतं आणि उत्कृष्ट नाट्य वाचन आपण सर करून पहिलं बक्षीस मिळालं होतं हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय. पालकांना माझी विनंती आहे की मुलांना वेळ द्या मुलांशी संवाद साधा मुलांशी भेटा मुलाला बंद करा आणि मुलांशी संवाद चालू ठेवा. नाहीतर काय होते प्रकाश हळूहळू जशी मुलं मोठी होतात आता लगेच जवळ मुलं शिकत नाही म्हणलं ना हळूहळू ते वेगळे होतात घरातल्या दुकानमध्ये दगा निर्माण होते आणि अशा प्रकारचे जरा हळूहळू मुलं आणि पालक जरा वेगवेगळे होत जातात. मी पाहिलं की एका घरी गेलो होतो मला निमंत्रण होतं माझ्या मित्रांच्या मित्राकडे मला म्हणते की आमच्या घरी या बऱ्याच दिवसात भेटलो नाही मित्राकडे गेलो मी जरा लवकरच गेलो कारण माझा दोन मुली आहे माझ्या दोन मुलं आहे मुलं कशी बोलतात मुलं काय करतात मुलं कशी लावतात असं मला एक त्यांचे काय विषय असतात असं मला एक फार कुतूहल होतं म्हणून मी गेलो पण तिथे त्यांची मुलं नव्हती थोडा वेळ उत्तर स्टेज प्रेझेंटेशन करून गेले नंतर कोणी आलेच ते मग विचार केला तर काय उत्तर तुमची मुलं आली नाही ते म्हणले अरे मुलं मुलं बोलत की म्हणलं काय रे तू हे तो जेव्हा येतो हो असं एवढं हो शाळेत कॉलेज जाऊन आलास का हो आज काय झालं नाही काही शिकते ह्याच्या पलीकडे मुलं बोलतच नाही तर संवादच नाही. तेवढंच माझा मित्र म्हणाला की तो त्याच्या मुलाला दर शनिवारी एका हॉटेलमध्ये घेऊन जातो कॉफी कॅफेटेरियामध्ये घेऊन जातो तिथे फक्त कॉफी घेतात एक तास तो गप्पा मारतो. तुमचं म्हटलं की हे गेली 17 वर्ष पत्रामध्ये होऊन आता 17 वर्षाचं झाला आहे की पहिल्या वाढतापासून त्याला घेऊन जातो आहे असं म्हणा की हे फार मोठी गोष्ट पाहिली की पालकांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या मुलांशी संवाद ठेवा सुसंवाद ठेवा. आता एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो मनोहर पर्रिकरांची गोष्ट सांगतो म्हणजे शेवटचा मुद्दा आहे तुमच्या मनोहर पर्रिकर जे आता गोव्याचे चीफ मिनिस्टर झाले त्यांनी एक मार्गदर्शन केलं पालकांना ते बघा कसं आहे. मनोहर पर्रिकर पर्रांगाच्या गावचे गोव्यामध्ये तिथे कलिंगडं खूप होतात कलिंगडाचे भाव ते खूप कलिंगडं होतात आणि कलिंगडं इतकी मोठी मोठी सुंदर होतात तिथे त्यांचा वार्षिक कार्यक्रम असतो की सगळ्या मुलांना कलिंगड खाऊ देतात. तुम्हाला आवडेल की नाही कलिंगड खायला मुलांना कलिंगडं खायला आवडेल की नाही हां तर अशी मुलांना सगळ्यांना कलिंगड खायला द्यायचे आणि कोची मोठी 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 कलिंगडं छोटी छोटी नाही बरं का आणि एकदम एकदम सुंदर एकदम गोड कलिंगडं खाल्ल्याची तर त्या कलिंगड खाल्ल्यानंतर एक अट असायची मात्र ज्या बिया असतील ना त्या सगळ्या एका बॉलमध्ये ठेवायच्या
सगळी सगळ्या बिया गोळा करून हे शेतकरी नंतर मग पुढच्या वर्षी ते पेरायचे आणि त्याला तशीच मोठी मोठी कलिंगडं यायला लागायची. त्यामुळे सुखलेकर खुश होते आणि खूप कलिंगडं मोठी मोठी होत असते. पर्रेकर 6.5 वर्षांनी परत गेले. मध्ये त्यांचे कॉलेजला जात होते, इंजिनिअरिंग कॉलेज जात होते, कुठे कुठे जात होते, नंतर परत आले. परत आले 6.5 वर्षांनी त्यांनी पाहिलं की कलिंगडं एकदम छोटी छोटी झाली आहे. काय झालं बरं छोट्या छोट्या कलिंगडाचं? तर ते त्यांना विचारलं त्या शेतकरी शेतकरी तिथे कार्यक्रम आयोजित करायचे, मुलांना शेतकरी खाऊ द्यायचे. त्या विचारलं काय झालं? ते म्हणले काय झालं की मोठी कलिंगडं जी होती पूर्वी आपण इथे खायला द्यायचे मुलांना, आता आम्ही देत नाही, आता आम्ही बंद केलं. तर आम्ही मोठ्या कलिंगडा खूप भाव मिळतो, त्यामुळे विकली आम्ही तिकडे कलिंगड. कलिंगडे विकून खाण्यासाठी आम्ही छोटी कलिंगड ठेवली. त्याच्या बिया लावल्यामुळे हळूहळू दरवर्षी त्याचे छोटे छोटे कलिंगड होत गेले आणि आता आम्हाला काही भाव मिळत नाही. अशा प्रकार झाले. म्हणून पालकांना मला विनंती आहे की आपण जे काही पेरतो ते उगवतं. आपण लक्ष ठेवलं पाहिजे की कलिंगडाचं 1 वर्षाचं जनरेशन होतं, आपलं 25 वर्षाचं जनरेशन. आज आपण जे पेरलं ते 25 वर्षे तेच उगवतं. त्यामुळे आपण आज कोणाशी संवाद ठेवला नाही, 25 वर्षांनी कोणा संवाद ठेवणार नाही आणि आपण सगळे कोणापासून परत येऊ शकतो. आणि मुलांना परदेशात गेल्यानंतरही आपली फारशी आठवण येत नाही आणि फक्त ईमेल फ्रेंड्स होतात. याचं कारण हे आहे की आपण पहिल्यापासून संवाद ठेवला नाही. त्यांच्या फक्त करी अकरी 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 करून त्यांना वेगळं ठेवलं आणि बाकीच्या गोष्टी गप्पा असल्या आणि त्या गोष्टी खेळ रंग काही घालत नाही. अशा प्रकारचे मी सगळ्यांना सगळ्या पालकांना विनंती करतो की अशा प्रकार आता मुलं तुमची सगळी छोटी आहे, पण हे सगळे विचारच तुम्ही ठेवले तर तुम्हाला अशा प्रकारच्या काही यादना बरोबर होणार नाही की मुलं वेगळी झाली, परकी झाली आणि आपल्या आठवण जाळत नाही असं होणार नाही. संवाद ठेवा, त्यांच्याशी सुसंवाद ठेवा असे सगळ्यांना विनंती करतो. आज या कार्यक्रमात मी मला बनवलं आणि एकदम खुश केलं ह्याबद्दल सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद. आणि सगळ्या शिक्षकांना माझं नम्र अभिवादन. आणि ह्या शाळेसाठी काही जगत असेल, मी आता बरोबर मी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमामध्ये येत नव्हतो, मला काही मी बिझी होतो. पण आता जरा मी मोठा आहे, माझ्याकडे शाळेमध्ये माझ्या हॉस्टेलमध्ये मी काही चांगले ॲप्टिट्यूड मिळाले आहे. त्याच्यामुळे जर आता गणेश विनंती करतो की तुम्ही मला जर बोलावं आणि मी ह्या माजी विद्यार्थ्यांचे काही कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये भाग येईल. आणि पुन्हा एकदा सगळ्या माझ्या छोट्या मित्रांना माझ्या गोड शुभेच्छा, शाळेला माझ्या शुभेच्छा. जय हिंद, भारत माता की जय. हॅलो हॅलो हॅलो. पुरस्कार विजेत्या आपल्या माजी मुख्याध्यापिका माटी उमेश यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या. दादा खुद बोलूंगी नहीं, मुझे मालूम है आप सबको घर जाना है. सो पेरेंट्स डोंट वरी, लंबा भाषण नहीं, मुझे सिर्फ 2 मिनट दिया गया है. ओके एचए स्कूल, हैप्पी बर्थडे टू यू. टीचर्स आते हैं, हेडमिस्ट्रेस आते हैं, बच्चे आते हैं, पढ़ के यहाँ से जाते हैं. टीचर्स रिटायर होते हैं, एचएस रिटायर होते हैं, स्टाफ ऑफिस स्टाफ रिटायर होता है, लेकिन स्कूल द स्कूल इज ऑलवेज देयर. सो जस्ट अ स्मॉल सॉन्ग फॉर द स्कूल. बार बार दिन आए, बार बार दिल गाए, तुम जियो हसारो सा, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. With everyone, thank you for inviting me. Namaskar. Thank you so much. We really need it. Thank you so much. आपले माजी विद्यार्थी 1970 बॅचचे सुरेश शिरसागर यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या अशी त्यांना विनंती करते. एज्युकेशन सोसायटी, हिंदुस्तान अँटीबायोटिक स्कूल या सर्वांनी मला बोलून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी 1970 साली SSC होतो, त्यावेळी दुसरी बॅच होती आणि इथे जे शिक्षण मिळालं त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात खूपच माझी प्रगती झाली. आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि तुम्ही जास्तीत जास्त शिकून संसर्ग उज्ज्वल करावा अशी माझी अपेक्षा आहे. एवढं करून माझं वाचन सुरेश कुलकर्णी 1977 बॅचचे माजी विद्यार्थी आपल्याला आशीर्वाद देतील. मंगलमूर्ती मोर्या, आदरणीय व्यासपीठ गुरुजन आणि माझ्या मित्रांना
आज आपल्या शाळेचा हिरक महोत्सव कार्यक्रम. खरंच इथे आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की आज आपल्या शाळेला 7 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा कार्यक्रम तुम्ही सर्वजण ऑर्गनाईज करताय हेच खरं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या कार्यक्रमात आम्ही जे माजी विद्यार्थी आहोत त्यांना तुम्ही सामावून घेतलं त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः शतशः आभारी आहोत. आणि आता जो कार्यक्रम तुम्ही सादर केलेला आहे की मुलांनी जी काही मेहनत घेतलेली आहे तो खूपच अवर्णनीय असा आहे. बोलायला खूप काही आहे पण सगळ्यांना एकच मिनिट मिळालेला आहे त्याबद्दल मी शाळेचा आणि शाळेच्या मॅनेजमेंटचा खूप खूप आभारी आहे. आणि शाळेची प्रगती ही अशीच उत्तरोत्तर वाढत जावं ही मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आम्ही जे आहोत ते आज या एचए स्कूलमुळेच आहोत. एचए स्कूल जिंदाबाद, एचए स्कूल जिंदाबाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपल्यामध्ये अमिनाताई पानसरे यांचे आगमन झाले आहे. आपल्या शाळेतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री कुंटे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे. आपल्या शाळेला प्रारंभ होऊन 7 वर्ष झाले आहेत. हा जसा एक महत्वाचा असा दिवस आहे, महत्वाचा क्षण आहे, तसं आजच्या दिवसाचं आणखीन एक महत्व आहे. आणि ते महत्व असं आहे की आपले एक प्रमुख संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा आज पुण्य दिवस आहे, स्मरण दिवस आहे. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षापर्यंत त्या माणसाने एवढं प्रचंड लिखाण केलं, एवढं प्रचंड जनजागरण केलं आणि आपल्या संस्थेच्या स्थापनेमध्ये फार महत्वाची भूमिका होती. शास्त्री बोला असं म्हणत असत की एक शाळा उभी करण्याचा अर्थ एक पिढी उभी करत नेणार असं आहे. आता म्हणजे त्यानंतर 15 वर्ष एक एक पिढीला घडली तर 4 पिढ्या या शाळेने आतापर्यंत सुसंस्कारित केले आहेत. 4 पिढ्या एका अर्थाने देशाला चांगले नागरिक मिळवून दिलेले आहेत. आणि जे जे विद्यार्थी या ठिकाणून शिकून गेले आपापले सगळे तर मोठे झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी वकील झाले, कोणी उद्योजक झाले मोठे, पण आपल्या शाळेला कोणी विसरलेले नाही. माझ्या पाठीमागे बसलेले सगळे जे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत मला माहिती आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये शाळेला काही अडचणीच्या परिस्थितीमध्ये सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी एवढी मदत केलेली आहे की त्याचं उदाहरण सगळ्या इतर शाळांच्या मध्ये मी अनेक ठिकाणी सांगतो. घरामध्ये आपल्याला आईचं जेवढं प्रेम असतं, आईकडून जेवढे संस्कार मुलांना मिळतात तेवढंच प्रेम प्रत्येक मुलांना त्याच्या शाळेवर असतं आणि त्या शाळेचे केलेले संस्कार घरात आईने केलेल्या संस्कारात एवढ्याच दृढ असतात. कितीही माणूस मोठा झाला तरी आपली शाळा कधीही विसरत नाही. मी समोर बसलेल्या सगळ्या मुलांना हे सांगतो, शाळा मोठी होत आहे, 60 वर्ष होईल, 70 वर्ष होईल, 100 वर्ष होईल, ती मोठी होतच राहणार आहे. तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा शाळेची सतत आठवण ठेवा. 2 वर्षी काही ना काही निमित्त शाळेला नक्की भेट द्यायची, आपल्या जुन्या शिक्षकांना नक्की भेटायचं आणि आपल्याला शाळेमध्ये काय करता येईल याचा प्रत्येकाने विचार करावा एवढं मी आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू सर. मी सर्व माजी मुख्याध्यापक माजी विद्यार्थी यांना नम्र आवाहन करते की आपण आपला अभिप्राय आम्हाला हस्तलिखित स्वरूपात द्यावा. हिरक महोत्सवानिमित्त आपण त्याचा एक हस्तलिखित तयार करू. यानंतर आभाराचं घोषणा करतील कॉल करू. Honorable Chief Guest, respected Dr. Mantikar sir, invited dignitaries on the dais, ex-teachers, ex-pupils, teachers and dear audience, good evening to all of you. Being the teacher's representative, I deem it a great honor and privilege to propose vote of thanks on this auspicious occasion. First of all, I would like to convey my sincere thanks to Honorable Chief Guest, Dr. Mantikar ji, for gracing this occasion and giving his valuable time in spite of his busy schedule. I extend my grateful thanks to our chairman of Deccan Education Society, respected Sri Kunde sir, for guiding us to make this event a great success. I owe my heartfelt thanks to all the dignitaries of Deccan Education Society for attending this program
and for being the expert and able guide in the committee. I extend my grateful thanks to Sri Mukherjee sir and Vaje sir, the directors of Jankidehi Bajaj Gram Vikas Sanstha, who has supported our school by offering us computer lab, e-learning class, library books and pupils' past articles. I express our gratitude to our ex-principals, ex-teachers for their remarkable presence and constant motivation and blessings showered upon us. I owe my heartfelt thanks to our HASA group who wholeheartedly support the school with their dedication, love for the school and their spontaneous help catered to our school, which is a great pride for us all. Great work. Well done, HASA group. Our sincere thanks to our secondary principal, Mr. Sri Jose sir, and all his staff members for their presence here today. I thank sir for always lending his helping hands to us. I thank the Palakshan committee members, parent representatives, our parents, along with the school kids for cheering us. Last but not the least, on behalf of our principal, I thank all the teachers and non-teaching staff for extending their active participation throughout the program and making it a grand success. Once again, thank you all. And